कॉन्फरन्स ठरलेली नव्हती, पण काल हे शेतकरी मातोश्रीवरती येऊन गेले, त्यांना खासदार विनायक राऊत भेटले आणि त्याच्यानंतर त्यांना आपण आपल्या विरोधी पक्षनेत्यांकडे पाठवलं होतं की तिकडनं संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. अचानक मला टीव्हीवरती पण बातमी दिसली आणि कानावरती आलं की या सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. मग अरविंद सावंत आहेत, संतोष शिंदे आमचे विभाग प्रमुख आहेत, त्यांना मी सांगितले बाबा हे शोधा कुठे गेले, कारण कोणालाच काय कळत नव्हतं. मग नंतर माहिती मिळाली की आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा काय होता, काय म्हणून यांना पोलिसांनी अटक केली. आज जी काही परिस्थिती या शेतकऱ्यांनी सांगितली, आज परत ते मला भेटायला आले आणि त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आलात म्हणून आपण आज भेटतोय, नाहीतरी काही ठरवलेली प्रेस कॉन्फरन्स नाहीये. ही आजच्या शेतकऱ्याची खरी परिस्थिती आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, कारण त्यावेळेला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती, आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यामध्ये नव्हते आणि मी बोलताना बोलून गेलो की स्वतःच्या राज्यातले शेतकरी त्यांची घरं उद्ध्वस्त असताना दुसऱ्याच्या घरात, मी आता आणखीन एक शब्द वापरतो, दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याची धुणी भांडी करायला जाणारी लोक हे राज्य कारभार करायला नालायक आहेत. आता तो शब्द त्यांना थोडासा लागला, त्याच्यावरनं काय करायचं ते करतील. पण मग मी आज तुम्हाला सगळ्यांना विचारतो, माझ्या जनतेला विचारतो की ह्या शेतकऱ्यांनी आता स्वतःचे अवयव विकण्यापर्यंत यांची परिस्थिती आली, मानसिकता आली, तर अशा सरकारला मग बोलायचं तरी काय, कोणत्या शब्दात त्यांचं बोलायचं, त्यांचं गुणगान करायचं. गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे 2-3 दिवसात स्वतः विनायक राऊत पण शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, अंबादास दानवे गेलेले आहेत, काल सुषमाताई आंधरे आणि सगळीकडेच, मग माझ्या बुलढाण्यातले जिल्हा प्रमुख असतील, सगळीकडेच मोर्चे निघत आहेत आणि जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना विचारणा पण होते. आज मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय की जिथे जिथे हे सगळं संकट आहे आणि शेतकरी संकटात आहे, तिथल्या सर्व कलेक्टर ऑफिसवरती मोठे मोर्चे घेऊन जा आणि त्यांना विचारा की तुम्ही काल परवाचे तर पंचनामे सोडा, आधीची जे काय अतिवृष्टी झाली त्याच्या आधीचा दुष्काळ होता त्याचे पंचनामे कधी केलेत का, आणि नुकसान भरपाई कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे. पीक विमा योजनेची जी एक योजना आहे, पीक विमा योजना ही प्रधानमंत्री फसल विमा योजना अशी आहे, हा मोठा घोटाळा आहे का अशी आता मला एक शंका यायला लागलेली आहे, कारण 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणार. म्हणून साधारणतः सरासरी 90 लाखाच्या आसपास जे शेतकरी पीक विमा घ्यायचे, ती संख्या यावेळेला 1.25 कोटीच्या घरात गेली आणि शेतकऱ्याच्या हिश्यापायी राज्य सरकारने जवळपास 8,000 कोटी या पीक विम्यांच्या बोडक्यावरती घातलेले आहेत. आणि एवढं करून आज जर बघाल तर विमा कंपन्यांचे ऑफिसेस बंद आहेत, त्यांच्याकडे कोणी फोन घेत नाहीत, कोणी कोणाला दाद देत नाही, ना सरकारचं ते ऐकतायत, ना शेतकऱ्यांना ते सामोरं जात आहेत. मग हा पैसा त्या कंपन्यांच्या माध्यमातून कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घ्यायला पाहिजे, कारण हा पैसा सुद्धा हा करदात्यांचा पैसा आहे, राज्याच्या जनतेचा पैसा आहे. शेतकऱ्याला 1 रुपयात तुम्ही पीक विमा दिलात, कुठे गेला तो, त्यांना किती मिळाला पाहिजे होता, त्याच्या बदल्यामध्ये त्यांना कितीचे चेक मिळत आहेत. आणि आता यांच्या डोक्यावरती जे काही कर्ज चढतंय, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा नागपूरचं 1वं अधिवेशन मी मुख्यमंत्री असताना झालेलं, त्याच अधिवेशनात मी साधारणतः 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाची कर्जमुक्ती केली होती आणि तुम्ही साक्ष आहात ती कर्जमुक्ती मिळाली की नाही. आता परत त्यांच्यावरती कर्ज वाढलेलं आहे. मला असं वाटतं की आता नुकसान भरपाई वगैरे हा पंचनाम्याचा खेळ थांबवा, एकतर सरसकट नुकसान भरपाई द्या आणि नाही तर मग सरळ सरळ पुन्हा एकदा कर्जमुक्ती द्या. ज्या पद्धतीने ज्या यंत्रणेमार्फत मी कर्जमुक्ती यांची करून दाखवली होती तीच पद्धत अवलंबवा आणि येत्या 2-5 महिन्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून टाका, ही आमची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. कारण होतंय असं की 1 जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीच्या सुमारास लोकसभेची वेळ लागतील, मग त्याच्यामध्ये आचारसंहिता सुरू होईल. आचारसंहिता झाली एक लागली का सगळे दिल्लीतले लोक, देशभरातले, जगभरातले भाजपची लोक इकडे येतील आणि वाटेल ती तुम्हाला आश्वासनं देतील. आजच वृत्तपत्रात बातमी आहे की 4 राज्यांच्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान गॅस सिलेंडरचे जे दर कमी केले होते ते मतदान झाल्या परत वाढलेत. म्हणजे हा एवढा खोटारडेपणा यापूर्वी या देशात कधी झालेला नव्हता, एवढा खोटारडेपणा कधी झालेला नव्हता. या सरकारचं करायचं तरी काय हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी आपण आलेल्या आपल्या भेटीच्या निमित्ताने हात जोडून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विनंती करतो की आता तुम्ही
सगळ्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी म्हणून एकत्र उभे राहा आणि शेतकऱ्याची ताकद अन्नदात्याची ताकद काय असते आज चार दिवस अन्नदात्याला उपाशी फिरण्याची वेळ येते पण हा अन्नदाता आहे म्हणून आपण अन्न खाऊ शकतो ही जाणीव ज्या राज्यकर्त्यांना नसेल त्याला अन्नदात्याची ताकद ही दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ती ताकद दाखवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत आहे फक्त हात जोडून तुम्हाला एकच विनंती करतो कुठलाही अविचार करू नका आत्महत्येचा तर विचार करू नका कारण तुम्ही जसे माझ्यासमोर बसले तसे असंख्य शेतकरी राज्यामध्ये आहेत तुम्ही तुमच्या घराच्या आधार आहात एक तर हे सरकार तुम्ही किती टाव फोडलं तरी ऐकायला तयार नाही तुम्ही जर का अविचार केलात आणि आत्महत्या केली तर तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला कोण विचारणार तुमचे आई वडील आहेत पत्नी असणार मुलं असणार भाऊ बहीण असेल त्यांच्या मागे कोण उभं राहील त्याच्यामुळे तो अविचार करू नका अवयव विकायचा विचार करायचा नाही नाही त्याच्यासाठी आपण शिवसेना तुमच्या सोबत राहील ते करू आपण पण पहिला अवयव विकण्याचा विचार करू नका कारण हे सरकार सगळंच विकतंय त्याच्यात तुम्ही अवयव विकले तर त्यांना नको आहे का हे सगळं उद्योग धंदे विकतायत कंपनी विकतायत सगळंच विकणार आहे सरकार आहे सगळंच त्यांनी विकायला काढले त्याच्यात शेतकरी जर का स्वतःहून विकत असेल तर त्यांना काय त्याच्यामुळे तुमच्या भावनांची तुमच्या दुःखाशी मी सहमत आहे पण दुःखामध्ये खचून जाऊ नका मी तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करू नका अविचार अजिबात करू नका आणि हीच विनंती करतोय मला प्रसार माध्यमांना हात जोडून विनंती आहे की याच्यात माझं स्वतःच म्हणून मी काय तुमच्याशी आज बोलत नाही या माझ्या म्हणजे आपल्या अन्नदात्याची व्यथा ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणावी अशी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतोय अगदी तुमच्या चॅनल हेडना सुद्धा विनंती करतोय की कृपा करून याच्यात काटछाट न करता ही बातमी जशीच्या तशी आपलं एक कर्तव्य म्हणून जनतेपर्यंत पोहोचवा धन्यवाद सगळ्यांनी तो जय जय माता नाही करावी लागणार कारण मी कर्जमुक्ती यांना केली होती त्याच्यानंतर अगदी आता हिंगोलीमध्ये वगैरे नसेल पण किनारपट्टीवरती निसर्ग वादळ आलेलं तेवढे आलं होतं काही काळ तुमच्याकडे अतिवृष्टी पण झाली होती एचडीआरएफची निकष त्याच्यात वाढ करून आम्ही मदत केलेली आहे आता सुद्धा निकष बदलले असं ऐकतोय पण आम्ही जी काय मदत केली होती ती मदत ही आजपर्यंत त्यांना झाली नाही ती झाली असती तर त्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर उभा नसता राहिला तो घोटाळा आहे हा घोटाळा आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना हा घोटाळा आहे असं आता मला वाटतंय कारण एक रुपयात विमा काढण्याची एक लालूच दाखवली त्याच्यामुळे साधारणतः 90 लाखाच्या आसपास जे शेतकरी विमा घ्यायचे ते आता पावणेदोन कोटीच्या घरात गेलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या हिश्श्याची 8000 कोटी रुपये साधारणतः ही राज्य सरकारने भरले मग ती रक्कम कोणाच्या खिशात गेली याचा शोध घ्यायला पाहिजे जर पारदर्शकता असेल तर ही पारदर्शकता या विम्याचे पैसे गेले कुठे कारण संकटात असताना जर का विमा कंपन्या यांना दारं बंद करत असतील मग हा पैसा हा कंपन्या करतात काय त्याचं कोणाकडे पोहोचवतात हा पैसा नाही तो त्यांना बरोबर लागलेला आहे आणि म्हणून मी आता त्याच्यात जात नाही हा शब्द या शेतकऱ्यांनी त्यांना काय बोलायचं ते शेतकरी ठरवतील मला आता या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या एक तर यांचं पूर्ण कर्ज माफ करा नाही तर सरसकट सगळ्यांना जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ते तुमचे पंचनामे विंचनामे करत बसण्यात आता वेळ घालू नका कारण ही सगळी थेर ही खूप झाली आता सुद्धा काल त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि आदेश काय दिले तात्काळ पंचनामे करून हे द्या म्हणजे काय ह्याच्यात नवीन काय केलं नवीन काय केलं लोकप्रतिनिधी प्रशासकीय हे आणखी वेगळं आहे आमच्या आमदाराची आमदार झाल्याच्या नंतर 200 एकर जमीन झाली एकदमच मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणत आहेत की ठीक आहे त्यांनी कुठल्या तरी एका घरात बसावं धनंजय मुंडेने कुठल्या तरी एका घरात बसावं आणि सांगावं की हे माझं घर आहे आणि तिकडे बसून तरी त्यांनी कारभार करावा एवढी विनंती आहे बाजार मग असेल सरकार नाही ऐका ऐका याच्यामध्ये यांच्यामध्ये त्यांनी चेष्टा मस्करी करू नये कारण हा जीवाशी खेळ शेतकऱ्याच्या होतोय शब्दिक खेळ आता करू नका आम्हाला पण सरकारच्या पोटे आणि त्यांना मग भारी पडतील त्यांना त्या भारी पडतील त्याच्यात त्यांनी जाऊ नये आज तुमच्याकडे जबाबदारी आहे तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं आणि पुन्हा गद्दार म्हणून तिकडे सामील झालात जबाबदारी घेतलेत ना पार पाडा आणि करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर तुम्ही दिवस सांगा हे तर दिवाळीच्या आधी यांना पीक विम्याचे पैसे देणार होते आज आजच एका वृत्तपत्रात बातमी आले
साधारणतः 5-1 जिल्ह्यामध्ये शून्य रकमेचं वाटप झालेलं आहे आजपर्यंत. त्याच्यात नाशिक आहे. म्हणून मी म्हटलं ना की प्रधानमंत्र्यांच्या नावाने जी फसल विमा योजना आहे ती घोटाळा आहे का ह्याचा आता शोध घेण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, ही बातमी मी पुन्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की कृपा करून ही आपल्या अन्नदात्याची व्यथा ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा.